साटं लोटं पण सगळं खोटं हा विनोदी सिनेमा येत्या 5 जूनला सर्व रसिकांच्या भेटीला येतो आहे. आज त्याचा पहिला शो आहे आणि नेहमीप्रमाणेच एक काळजात धडधड आहे की सिनेमाचं रसिक कशा पद्धतीनं स्वागत करतील, कशा पद्धतीनं रसिकांना हा सिनेमा भावेल. मराठी विनोदी चित्रपटाच्या परंपरेतला हा सिनेमा आहे. श्रावणी देवधरांनी हा दिग्दर्शित केलेला आहे. या सिनेमामध्ये माझं मामाचं एक पात्र आहे जो काही कारणामुळे दुबईला गेलेला आहे. त्याचं कारणही विनोदी आहे आणि तो दुबईतला मामा एक दिवस भारतात परत येतो आणि मग त्याच्या भाज्य कंपनीमुळे जी काही गडबड उडते त्याचा परिपाक म्हणजे साटं लोटं पण सगळं खोटं हा सिनेमा आहे. या सिनेमात ताज्या दमाची तरुण फौज माझ्याबरोबर आहे. त्यामध्ये आदिनाथ कोठारे आहे, सिद्धार्थ चांदेकर आहे, पूजा सावंत आहे, मृण्मयी देशपांडे आहे, पुष्कर श्रोत्री हा माझा खूप चांगला मित्र आणि खूप चांगला सहकलाकार. या सिनेमामध्ये आमची भट्टी दोघांची जोडी आहे आणि हा सिनेमा रसिक प्रेक्षकांना खूप भावेल अशी आशा आहे. तर येत्या 5 जूनला पुढच्या आठवड्यात पाऊसही सुरू होईल, पण हा हास्याचा पाऊस अनुभवण्यासाठी सर्व रसिकांनी आपल्या जवळपासच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पाहावा असं कळकळीचं आवाहन या निमित्ताने करतो.